सध्या गोवरचे साथ संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला आढळून येत आहेत गोवरचे रुग्ण आपल्याला आढळून येत आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्यात गोवरच्या रुग्णांचा आकडा बघायला गेला तर तो जवळपास साडेआठशे रुग्ण आपल्याला महाराष्ट्रात सापडतात आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागामध्ये बघायला गेलं तर गोवरचे नऊ ते दहा रुग्ण हे आढळले आहेत या गोवरचे गांभीर्य लक्षात घेताच आपण गोवर हा आजार नेमका काय आहेत यामागची लक्षणं काय आहेत त्याचबरोबर यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत महाराष्ट्राचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडगे आपल्यासोबत उपस्थित आहेत चला तर मग त्यांच्यासोबतच आपण या आजाराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात गोवर तसं पाहिलं तर खूप जुना आजार आहे गेली अनेक दशकांपासून तो आपल्याला सतावतो आहे विशेषतः पाच वर्षाखालील मुलांना हा नेहमीच होत असतो ऐंशीच्या दशकापर्यंत किंवा नव्वदीपर्यंत उन्हाळा सुरू झाला किंवा थंडी संपून उन्हाळा सुरू झाला की गोबराचे असंख्य रुग्ण यायचे परंतु मधल्या काळामध्ये लसीकरण चांगलं झाल्यामुळं हा आजार जवळजवळ दिसेनासा झाला होता आता दोन हजार वीस साली ज्यावेळेला कोविडची महामारी संपूर्ण जगामध्ये पसरली होती त्यावेळेला भारतातसुद्धा होती आणि तुम्हाला आठवत असेल तर मार्च चोवीसपासून हो दोन हजार वीस लॉकडाऊन केलं होतं आणि ते जवळजवळ वर्ष दोन वर्षापर्यंत हे चालू होतं आणि या काळामध्ये लहान मुलांना जे लस दिलं जातं जे जन्मल्यापासून आपण बी सी जी ट्रिपल पोलिओ हो दिलं जातं त्याच काळामध्ये नवव्या महिन्यामध्ये आणि सव्वा वर्षामध्ये गोवराची लस दिली जायची ती दिली गेली नाही आणि त्यामुळं असंख्य लहान मुलं ही गोवर गोवराच्या प्रतिबंधक ह्या उपायापासून वंचित राहिली त्याचबरोबर दुसरं असंही झालं की पालकांनाही भीती वाटत होती की ज्या वेळेला सगळीकडे कोविडचे पेशंट्स आहेत लॉकडाऊन आहे अशा वेळेला आपण आपल्या या लहानग्या त्यावेळेला ज्या मुलांचा जन्म झाला त्यांना घेऊन लसीकरणाला कसं जायचं म्हणजे खाजगी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा लसीकरण काही ठिकाणी चालू होतं परंतु ल त्यावेळेला ह्या पालकां पालक धजावत नव्हते की आपल्या मुलांना तिथं घेऊन जायचं आणि ह्या दोन्ही कारणामुळं मोठ्या प्रमाणामध्ये हे ही जी बालकं आहेत ही लसीकरणापासून वंचित राहिली आणि हा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बारा हजार संशयित रुग्ण आहेत त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे मुंबई विभागात आणि मुंबईच्या आसपासच्या विभागात याचा प्रादुर्भाव खूप जास्ती आहे पुण्याच्याही आसपास पिंपरी चिंचवडला याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडलेले आहेत आणि हा नक्कीच यापुढे पसरण्याची शक्यता आहे गोवर हा नक्की मूळ आजार काय आहे याची प्राथमिक लक्षणं काय आणि कारणं काय गोवर हा एक विषाणूजन्य आजार आहे म्हणजे गोवराचा जो आहे तो एक वेगळा विषाणू असतो आणि हा विषाणू हा हवेतून म्हणजे सर्दी खोकल्यातून आणि त्वचेला स्पर्श केल्यातून दोन्ही पद्धतीने पसरतो हा ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला होतो त्यावेळेला त्या त्याला जी लक्षणं दिसतात ती खूप महत्त्वाची असतात म्हणजे ज्यावेळेला शरीरामध्ये साधारणतः पाच वर्षाच्या आतील मुलांना जास्त प्रमाणात होतो पण प्रौढांमध्ये किंवा तरुणांमध्ये सुद्धा हा होऊ शकतो तर शरीरामध्ये हे विषाणू गेले की साधारणतः पहिले दहा बारा दिवस काही होत नाही त्यानंतर तो ताप यायला लागतो आणि त्या दहा बारा दिवसामध्ये हा विषाणू जो आहे आपल्या शरीरामध्ये सुप्त राहतो आणि मग त्याची वाढ होत राहते दहाव्या बाराव्या दिवसानंतर ताप यायला लागतो ताप येतो प्रचंड सर्दी होते नाक वाहायला लागतं डोळे अतिशय लाल होतात आणि मग त्यानंतर तीन ते चार दिवसांनी ताप आल्यानंतर तीन ते चार दिवसांनी चेहऱ्यावर विशेषतः कानाच्या मागच्या बाजूला पुरळ दिसायला लागते लाल असे ठिपके दिसायला लागतात आणि मग हळूहळू ते संपूर्ण शरीरामध्ये पसरतात तर या ह्याच्यामध्ये ह्या मुलांच्या तोंडामध्ये सुद्धा काही प्रकारची रॅश येते आणि त्यामध्ये हे जे पुरळ आहे ही पुढं वाढत जाते त्याच्यामध्ये पाणी भरतं आणि मग नंतर साधा पुरळ आल्यापासून ती सातव्या आठव्या दिवशी सुकतात सुकते ती त्याच्या खपल्या धरतात आणि ते निघून जातात आता ही जी लक्षणं आहेत शरीरामध्ये विषाणू गेल्यापासून साधारणतः तो त्याला खपल्या पडून पूर्ण बरा व्हायला साधा तीन आठवडे लागतात या आजारामुळे अनेक लहान मुलं ही मृत्यूमुखी पडली आहेत तर या आजाराचं गांभीर्य काय म्हणजे कुठल्या गंभीर स्वरूपात हा आजार दिसू शकतो आपल्याला बरोबर ज्या वेळेला हा गोवराची त्याला लागण होते त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला त्यानंतर तो शरीरामध्ये त्याच्या सर्व हे विषाणू पसरलेले असतात मोठ्या प्रमाणात असतात ते जसे आपण पाहिलं की अंगावर पुरळ येते पण त्याचबरोबर ते शरीरामध्ये इतर अवयवांमध्येही जातात त्यामध्ये ते मेंदूमध्ये जातात मुख्यत्वे आणि एनसेफेलायटीस किंवा मेंदूला सूज येते आणि मेंदूचं आणि मेंदूच्या आवरणांचं इन्फेक्शन होतं त्यांना सूज येते आणि मग ती मुलं गंभीर होऊ शकतात याच्यामध्ये त्यांना झटके येणं हां ताप खूप जाणं ज्याला आपण म्हणतो ना डोक्यात ताप जाणं अशा पद्धतीचे त्रास होतात आणि त्यामध्ये ह्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर ते श्वासामधून फुफ्फुसामध्ये जातात आणि न्युमोनिया होऊ शकतो ते किडनीमध्ये जाऊन किडनीवर त्रास होऊ शकतो यकृतामध्ये जाऊ शकतात त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पचनसंस्थेमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर जुलाब होतात गोवरामध्ये ही जी कॉम्प्लिकेशन्स आहेत मेंदूला सूज येणं आणि जुलाब होणं ही फार महत्त्वाची आहे जुलाब आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हे जुलाब होत असतात की आ, ते मूल पूर्ण डिहायड्रेट होतं त्याच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं आणि मग त्यामुळं त्याचं जीवाला धोका निर्माण होऊ शकतो गंभीर बनवू शकते त्याची तब्येत आणि अशातच अनेकांचा मृत्यू होऊ शकतो यावर उपाय काय आहेत काय उपाय केलं पाहिजे मुळामध्ये यासाठीचे जे एक दोन गोष्टी लक्षात ठेवा की आपल्या मुलाला केवळ सर्दी खोकला आहे म्हणून दुर्लक्ष करू नका प्रतिबंधक गोष्टी आपण पाहिला तर दुसरी गोष्ट म्हणजे जर सर्दी खोकला असेल तर डॉक्टरांना दाखवा पण डॉक्टरांना तुम्ही दाखवलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टीपासून काळजी घेता येते पुढची गोष्ट म्हणजे काय या मुलाला आता गोवर आहे म्हणल्यानंतर त्याला पूर्ण तुम्ही आयसोलेट केलं पाहिजे म्हणजे वेगळं ठेवलं पाहिजे त्याच्या त्याला इतर मुलांमध्ये मिक्स करू हो, होता कामाने त्यांनी खेळता कामाने कारण ताप जो असतो तो तिसऱ्या चौथ्या दिवशी जातोही पण रॅश राहते आणि त्याच्यामुळं त्या तो इतरांना पसरवू शकतो मुलांना शाळेत पाठवू नका साधा सर्दी खोकला असला तरी या दिवसांमध्ये शाळेत पाठवू नका कारण त्याला जर गोवर असेल तर तो गोवर असेल किंवा दुसरा कुठलाही आजार असला तरी तो एकमेकांपासून एकमेकांना पसरत असतो आणि घरामध्ये पालकांनी जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे त्या मुलाला खाणं पिणं देताना हे करताना त्याला स्वतःही त्याच्या आपण हात धुवून हे करावं त्याला अन्न देऊन झालं किंवा आहार देऊन झाला की त्यानंतर स्वतःचे हात स्वच्छ धुवा त्याचे ताट आणि हे जे आहे हे सुद्धा व्यवस्थित नेहमीच्या पद्धतीने स्वच्छ ठेवावं त्याची अंधरुण पांघरुण हे सुद्धा वेगळ्या ठिकाणी ठेवून ते उकळत्या किंवा गरम पाण्यामध्ये टाकून ते नेहमीच्या वॉशिंग पावडरने धुवायत ही काळजी घेणं खूप आवश्यक आहे असोसिएशन म्हणजे लसीकरण वगैरे पण याची ही तरतूद करण्यात आली आहे शासनाकडून बरोबर सर्वात महत्वाचं या गोवराचं जर प्रतिबंध करायचा असेल तर गोवर प्रतिबंधक लस ही मुलांना दिलीच पाहिजे तर ही जी लस आहे ही तीन प्रकारची लस उपलब्ध आहे एक जे आहे ते एम एम आर त्याच्यामध्ये मिझल्स मॉम्स आणि रुबेला म्हणजे मिझल्स गालगुंड आणि रुबेला ह्या तीन आजारांची लस असते एकत्र दुसरं म्हणजे फक्त मिझल्सचीच एक लस मिळते की ते प त्यामध्ये फक्त मिझल्स असतात मल्टीडोस व्हायस व्हायल असते आणि तिसरी म्हणजे एम आर मिझल्स आणि रुबेला अशी एक लस असते ही तिसरी जी लस ही फक्त सरकारकडं उपलब्ध आहे परंतु खाजगी याच्यामध्ये मिझल्स आणि एम ह्या उपलब्ध आहेत ही लस साधारणपणे नवव्या महिन्यात आणि पंधराव्या महिन्यात म्हणजे बाळ जन्मल्यानंतर नऊ महिन्याच्या झाल्यावर पहिला डोस दिला जातो आणि सव्वा वर्ष झालं दुसरा डोस दिला जातो जिथं सात आहे ज्या भागामध्ये दहा किंवा त्याहीपेक्षा जास्त रुग्ण आहेत अशामध्ये सहा ते नऊ महिन्याच्या मुलांना सुद्धा गोवराची लस एक एक्स्ट्रा डोस दिला जाणार आहे त्याला झिरो डोस म्हणतात म्हणजे तो एक द्यायचा आणि परत नवव्या आणि सव्वा वर्षाला परत द्यायचे तर सध्या गोवर या आजारासंबंधित डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे पालकमित्रांना हेच सांगायची की आपल्या लहान मुलांची काळजी घ्या सध्या हवामानात काही बदल होत आहेत या बदलांमुळे आपल्या आप मुलांना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता आहे आणि गोवर या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता आपल्या मुलांची काळजी घ्या आणि आरोग्यविषयक असेच व्हिडिओज पाहण्यासाठी प्रभात या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका